स्वागत आणि पुढची बातमी आहे शेतकऱ्याला दिलासा देणारी. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली पैठण तालुक्यातील बहुचर्चित ब्रह्मगव्हाण सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 चं काम हे आता पूर्णत्वाकडे जात आहे. या योजनेतून लवकरच शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. या योजनेखाली येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे ब्रह्मगव्हाण योजनेच्या निधीसाठी पाठपुरावा करणारे भाजपचे कल्याण गायकवाड यांनी शेतकऱ्यांसह धरण कार्यक्षेत्रात असलेल्या ब्रह्मगव्हाण सिंचन योजनेची पंपगृह आणि पाईपलाईनची पाहणी केली. सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता लवकर सिंचन आणि पिण्याचं पाणी मिळणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. दरम्यान ही योजना आता पूर्णत्वास जात असल्यानं शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटणार आहे. खासदार रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि गिरीश महाजन साहेब या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या पाईपलाईनसाठी किंवा ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी सातत्याने शेतकऱ्यासह प्रयत्न करत आहोत. आणि आता शेतकऱ्यांचे सुखाचे दिवस अगदी काही दिवसात म्हणजे 1-4 दिवसामध्ये लगेचच या ठिकाणी सुखाचे दिवस येतील. कारण आपण बघितलं की गेली 1.5-2 वर्ष शेतकरी सातत्याने मंत्री महोदयाचे खासदारांचा पाठलाग करून या योजनेला 80-90 कोटी रुपये आपण या ठिकाणी गिरीश महाजन साहेबाच्या आणि दानवे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणले आणि आता ते काम पूर्णत्वाला चाललं आहे. आज बऱ्याच दिवसांनी इकडे येणं झालं नाही म्हणून मग शेतकऱ्यांना सांगितलं की बाबा आता शेवटच्या टप्प्यात आहे. वेळोवेळी मी तर मिटिंगा मंत्री महोदयासोबतही घेतो, कार्यकारी अभियंता निंबोरे साहेब यांच्यासोबतही घेतो आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट असेल, मेकॅनिकल डिपार्टमेंट असेल यांच्या संपर्कात राहून किमान मागचे जे काही 10-15 वर्ष वायाला गेले ते कमीत कमी आमचं हे वर्ष वायाला जाऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न करतो. त्या दृष्टिकोनातून अनुषंगाने शेतकऱ्यांनी सांगितलं की आपल्याला एक चक्कर अशात मारावा लागतो म्हणून मग मी आज मुद्दा म्हणून या ठिकाणी